हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या विकास कामाच्या दर्जावरून आणि शाखा अभियंत्यांच्या कारवाईवरून स्थानिक दोन गटात राजकारण रंगलंय. एका गटानं काही दिवसांपूर्वी तक्रारी आणि उपोषण केलं तर दुसऱ्या गटानं कारवाई रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत येऊन आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या विकास कामावरून दोन गटातील राजकारण उफाळून आलंय. ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर यांनी तक्रार करत उपोषण केलं होतं. आळते इथल्या विकास कामांची गुणवत्ता तपासावी आणि शाखा अभियंता लक्ष्मीकांत मिसाळ यांची बदली करावी अशी मागणी एका गटानं केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी संबंधित कामाचा दर्जा तपासण्यासाठी राज्य गुणवत्ता निरीक्षकांना पत्र पाठवलंय. तसंच शाखा अभियंता मिसाळ यांच्याकडील आळते गाव कारभार तात्पुरता काढून घ्यावा अशी सूचना केली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटानं आक्रमक पवित्रा घेत चौकशीत दोष सिद्ध होण्यापूर्वी एकतर्फी कारवाई करण्यास विरोध केला. माजी सदस्य अरुण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा परिषदेत येऊन जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण निवळलं, पण कारवाईची अंमलबजावणी झालेली नसतानाही दोन गटाकडून झालेल्या आंदोलनाची जिल्हा परिषदेत चर्चा होती.